आपल्या जेवणामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मीठ टाकल्याशिवाय आपल्याला त्याची चव लागत नाही. आयुर्वेदामध्ये मिठाबद्दल काय वर्णन आलेलं आहे या बाबतीत आजचा हा व्हिडिओ आहे. मिठाचे प्रकार कोणते आहेत, मिठाचे गुण कुठले आहेत, आपण कुठले मीठ खातो आणि त्या मिठाचे दुष्परिणाम कोणते आहेत आणि हे दुष्परिणाम दूर करण्यासाठी काय करायला हवं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. अष्टांग हृदयानुसार मीठ हे वातशामक आहे. शिरांना, धमन्यांना किंवा सांध्यांना आलेला ताठरपणा मिठामुळे कमी होतो. मीठ हे रुचिकर आहे, अन्नाला चव आणणार आहे. याशिवाय मीठ हे अनुलोमकही आहे, ज्यामुळे पोट साफ होत. याशिवाय घाम आणणार, शरीराला ओलसरपणा आणणार हेही मिठाचे गुण आहेत. मिठाचे प्रकार सैंधव मीठ, यालाच आपल्याकडे उपासाचं मीठ असंही म्हणतात. किंचित मधुर असणार मीठ हे गुणांनी सर्वश्रेष्ठ आहे. हे वृष्य आहे. याशिवाय हे हृदयालाही उपकारक आहे आणि दृष्टीही चांगली ठेवणारे मीठ आहे. दुसरं मीठ सौवर्चन, ज्यालाच काळं मीठ असंही म्हणतो. याला विशिष्ट प्रकारचा गंध असतो. हे दीपक आहे, म्हणजेच अन्नाची चव वाढवणार आहे, भूक वाढवणार आहे. पाचक आहे, अन्न पचवणार आहे. अनुलोमक आहे, वायूचा नाश करणार आहे. कुठल्याही कारणामुळे पोटामध्ये वायू तयार झालेला असेल तर त्याची शुद्धी ही मीठ करत. याशिवाय दृष्टी आणि हृदयावरही या मिठाचा हितकारक असा परिणाम. खात असलेल्या मिठाला समुद्र लवण म्हणतात. समुद्रापासून मिळवलेलं मीठ हे गुणांनी कमी असतं आणि याचे दुष्परिणामच जास्त असतात. अष्टांग हृदयामध्ये सांगितलेल्या सर्वचे सर्व मिठाचे दुष्परिणाम ह्या समुद्र लवणामुळे आपल्या शरीरावर होत असतात. समुद्र लवणाचा विपाक मधुर आहे, कपकर आहे, पचायला जड आहे, जखमा भरून येऊ देत नाही. यामुळे या मिठाचा वापर शक्यतोवर कमीच करावा. मिठाचा वापर अधिक केल्याच्या नंतर केस पांढरे होतात, केस गळायला लागतात. याशिवाय त्वचा सुरकुतते, शुक्रधातूचा नाश होतो आणि म्हातारपण लवकर यायला लागतं. याशिवाय दृष्टीलाही मिठाचा अधिक वापर घातक असतो. मिठाच्या अधिक वापरामुळे बीपी वाढतो आणि यामुळे हे मीठ हृदयालाही घातक. मिठाचा वापर शक्यतोवर कमीच करावा, वरून मीठ घेणे टाळावे. आपण बाहेर खात असलेले पदार्थ जसे की पाणीपुरी, भेळ, पावभाजी, थोडक्यात स्ट्रीट फूड, याच्यामध्ये मिठाचा अधिक वापर केलेला असतो. याशिवाय पाकिटबंद पदार्थ म्हणजेच कुरकुरे, चिप्स, वेफर्स, फूड इंडस्ट्रीमध्ये चव आणण्यासाठी मिठाचा वारेमाप वापर केलेला असतो. आपण घरी बनवलेले पदार्थ जसे की पापड झाले, लोणचे झाले, या पदार्थामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये मीठ वापरतो प्रिझर्वेटिव्ह म्हणून. या पदार्थाचे फायदे तर काही नाहीच आहेत, मात्र या पदार्थाचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. यामुळे हे पदार्थ टाळलेलेच बरे. घरीही साध्या मिठाच्या ऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करा. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्या आयोडाइज सैंधव मिठाचा वापर करतात. एक आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही या मिठाचा वापर करू शकता. आरोग्याविषयी कुठलीही माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर इनबॉक्स मध्ये कमेंट करा. मी त्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.